विषय धरण्याच्या पाठीवर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गंधार गायकवाड आणि मी तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पुणेकर गंधार. तर मित्रांनो, मी राहुलदादा सचिन काका पप्पा आणि राहुलदादाची छोटीशी चिमुकली राशी, आम्ही सगळे चाललो आहे पिंपरीला. एक सुंदर असा अमोल कोल्हेंचं नाटक लागले, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असं नाटक येते बघायला. आता आम्ही चाललो आहे खरं तर, आणि आता संध्याकाळी 6:30 सो आहे आणि आता वाजले 4:48. 1.5 तास रन आहे आणि राशी मला बघून हसते की हा काय करतोय माणूस, इथं माझं नाव कशाला घेतले. मित्रांनो, आता फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे पुण्यात पिंपरीमध्ये मैदान आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात नाटकाचा सेट उभारला आहे आणि आता तिकीट काउंटरपाशी आम्ही सगळे उभे आहेत. आणि इथं पप्पाचे मित्र जगदीश काका, ते ह्या नाटकामध्ये साऊंडची भूमिका पार करतात आहे आणि आता त्यांनी आमच्यासाठी तिकीट अरेंज केले आहेत. आणि ही चिमुकली आहे, ही गाडी झोपली होती, आता फुल फ्रेश होऊन उठलेली आहे आणि आता जगदीश काका आम्हाला नेतात आतमध्ये. आणि इकडं मनोज काका उभे आहेत, हे आतमध्ये नाटकाचं निवेदन करणार आहेत. तर आता फुल एक्साइटेड नाटक बघण्यासाठी, तर आता आतमध्ये चाललोय आम्ही सगळे. तर आता आतमध्ये आलेलो आहे आणि बॅक टेस्टचं तिथे येऊन थांबलेलो आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागं बॅक टेस्ट आहे. आणि आतमध्ये येताना एंट्रीचं तिथं खूप मोठं असं थोडंसं छोटंसं प्रदर्शन लावलेलं आहे, महाराजांची हत्यार आहे तो बेभाषा गोष्टींची. आणि आता चाललो आहे बसायला जागेवर. इथं बॅक स्टेज आलो होतो जरा ॲक्टर लोकांना भेटायला, पण अजून मेकअप चाललं त्यामुळे कोण भेटलं नाही, पण इंटरव्ह्यू नंतर येऊ शकतो. करीब कानोजी भांडवलकर के लोगों ने उन्हें रोकने की कोशिश की, पर वह किले से कूद पड़े. वह महाराज तखने की खुशी
त्या शिक्के कट्यारीचे आणि परंपरेचे आम्ही प्राणा पलीकडे जाऊ करतो. आम्हास आशीर्वाद असा. रात्रीचे 11:30 वाजलेले लगभग लगभग आणि नाट्य समजून आता आम्ही आलो पेट पूजा करायला. तर पेट पूजा करून आता डायरेक्ट घरी जाऊन झोपणार आहे. तर मी जेवढी क्लिप तुम्हाला दाखवली, जेवढं माझ्या पद्धतीने दाखवत आले ते बघून कमेंट करून मला सांगा तुम्हाला कसं वाटली व्हिडिओ आणि काय काय चुका होत्या ते पण मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मला अजून उत्साह वाटतो की मला प्रतिसाद देते लोक माझ्या व्हिडिओसाठी. तर अजून व्हिडिओ करायचा उत्साह आणि व्हिडिओ करायला मला प्रेरणा भेटली. तर आता ही व्हिडिओ इथंच संपवतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.